सुरेशला रमेश पेक्षा सुरेश आणि रमेश आहे 20% ना पा जास्त मिळाला, मग रमेश पेक्षा 20 म्हणजे रमेशला समजा 100 रुपये मिळाले, 20% जास्त सुरेशला 120 रुपये. सुरेशला रमेश पेक्षा 20% जास्त नफा म्हणजे काय पा, रमेशला 100 रुपये नफा मिळाला तर सुरेशला 120, कारण 20% जास्त. तर काय विचारलंय, तर रमेशला सुरेशपेक्षा किती टक्के नफा कमी मिळाला, तर रमेशला 20 रुपये कमी मिळाली सुरेशपेक्षा, म्हणजे 120 रुपया सुरेशचा नफा आहे, 120 सुरेशचा आहे, त्यावर 20 कमी मिळाले म्हणजे किती टक्के, किती टक्के म्हणून गुणिले 100 बेकबे बेसक 12 1/6, याचं उत्तर येतं 16.66%. लक्षातच ठेवायचं 1/6 म्हणजे 16.66% असतात, आपण ते उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार होतो. 6 × 6 = 6636. आता भाग जात नाही म्हणून दशांशने दिले, 0 घेतलं, 6636 हे येतच राहतील. मग 1/6 म्हणजे 16.66, तर 16.66 याला असंही करता येतं. पहा 6 × 6 = 6636 किती उरतील, 4, तर 6 भाग जात नाही म्हणून 2×2 = 4, 2×3 = 6 म्हणजे 16 × 2 = 3 हे उत्तर येण्याचं, 16 × 2 = 3.